राज्यामध्ये महायुतीला धक्का बसलेला आहे. आता पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. राज्यातील भाजपच्या 3 केंद्रीय मंत्र्यांचा दारुण पराभव. भारती पवार आणि कपिल पाटलांसह रावसाहेब दानवेंची खासदारकी हुकली. राज्यात 20 विद्यमान खासदारांचा पराभव. 20 पैकी सर्वाधिक भाजपचे 13 खासदारांचा दारुण पराभव. शिंदेचे 4, ठाकरेंचे 2 तर एमआयएमचा 1 खासदार पराभूत. महायुतीच्या 3 दिग्गज महिला उमेदवारांचा पराभव. नवनीत राणा, सुनेत्रा पवार आणि पंकजा मुंडेंना धक्का. विदर्भात 10 जागांपैकी भाजपला फक्त 2 जागा. नागपुरातून नितीन गडकरी, अकोल्यातून अनुप धोत्रे विजयी. बीडमध्ये पंकजा मुंडेंना मोठा धक्का. 7,000 मतांनी पराभव. बजरंग सोनावणेंची अटीतटीच्या लढतीमध्ये विजय. पालघरमध्ये भाजपचे हेमंत सावरांचा 1.5 लाखांनी ऐतिहासिक विजय. ठाकरेगडाचे कांबळी आणि बवियाचे राजेश पाटलांचा पराभव. जळगावमध्ये भाजपच्या स्मिता वाघ यांची 1.5 लाखांच्या मताधिक्यानं बाजी. ठाकरेगडाचे करण पवारांचा पराभव. रावेरमधून भाजपच्या रक्षा खडसेंची खासदारकीची हॅट्रिक. रावेरमध्ये रक्षा खडसे भाजपचा गट राखण्यात यशस्वी तर मवियाच्या श्रीराम पाटलांचा पराभव. महाराष्ट्रामधील फोडाफोडीचं राजकारण जनतेला मान्य नाही. भाजपला चिंतन करण्याची गरज. हे माझं विधान अनेकांना खटकलं. पुढील काळामध्ये विजय हवा असेल तर आता त्रुटी दूर करणं गरजेचं. खडसेंचा भाजपला सल्ला.